शेतकरी बांधवांनो, सध्या सोयाबीनवर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसतोय. आता हे पान तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं जे आहे ते वाळायला चालू झालं होतं. आता हे नंतर हे पण जे आहे ते पानं वाळले असते. तर इथं एक बारीक काप दिलेला, इथं पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं हे चक्रीभुंग्यानं जे आहे ते इथं आता आळीचं जे आहे ते हे सगळं आतमधलं जे आहे ते अन्न वहन करणारी जी काही यंत्रणा आहे तर ते खाऊन टाकलेली. आणि हे आता हळूहळू ही जी आळी दिसते आपल्याला, तर आळी जी आहे ही मोठी मोठी होत नंतर जे आहे ते खोड्याच्या दिशेनं इकडं असं पोखरत पोखरत खोड्याच्या ह्याच्या दिशेनं जाते आणि पूर्ण खोड मधलं जे काही झायलम फ्लोएम आहे ते खाऊन टाकते. आणि त्याच्यामुळं झाडं नंतर शेवटी ज्यावेळेस शेंगा लागायला चालू होतं त्यावेळेस जे आहे ते मरून जाते. तर लक्षात घ्यायचं की अशा प्रकारची ही जी काही प्रादुर्भावग्रस्त फांद्या जेवढ्या आपल्याला निदर्शक येतात तात्काळ तोडायच्या आणि ही जी आहे ती आळी मारून जी आहे ती नष्ट करायची. हा एकमेव उपाय जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये आहे.